देशाच्या अर्थमंत्र्यांना जर महागाई दिसत नसेल तर मला वाटतं याच्या संदर्भामध्ये गंभीर परिणाम जे भारतीय नागरिक भोगत आहेत त्यांनी कुठेतरी बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राज्यपाल काल बोलले आहेत त्यांचे एका वक्त्यामध्ये भाषणामध्ये की मराठी बोला शिका असे बोलले, काय सांगू शकता? मागच्या आठवड्यामध्ये राज्यपालांच्या एका वक्तव्यावरनं सबंध मराठी जनांचं मन दुखवलं गेलं होतं. मला वाटतं त्याची सावरासावर राज्यपालांनी नंतर केली. काल गुजरात फाउंडेशनच्या एका कार्यक्रमामध्ये राज्यपाल महोदयांनी अमराठी भाषिकांना मराठी शिकण्याच्या संदर्भातली विनंती देखील केली. आणि एकदा मराठी माणूस पेटून उठला, त्याचा स्वाभिमान एकदा जागृत झाला की सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला देखील त्यांची भूमिका कशी घ्यावी लागते हे त्याचं उदाहरण आहे. राज्यपालांच्या ह्या वक्तव्याचं आम्ही स्वागत करतो. सर, काल उदय सामंत यांच्यावर हल्ला झालेला आहे, कसं बघता तुम्ही, काय सांगू शकता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शांतप्रिय पार्टी आहे. हिंसाचाराला आम्ही वाव देत नाही. सर्वांनी कायद्याच्या मर्यादेमध्ये राहून आपलं काम केलं पाहिजे अशी सुरुवातीपासूनची आमची भूमिका आहे. संजय राऊत यांच्या घरी जे 11.5 लाख मिळालेले आहेत, जप्त केले आहेत, त्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदे यांचं नाव आलेलं होतं, पण ते म्हटले की ते माझं त्याच्याशी काही संबंध नाही, माझे पैसे नाही आहेत, काय सांगू शकाल? काल शिरसाटांचं वक्तव्य आम्ही ऐकलं, त्याच्यात ते म्हणाले की मंदिराच्या साठी एकनाथ शिंदेंनी दिले असावेत. आता कोण खरं बोलते कोण खोटं बोलते मला माहिती नाही, परंतु ज्या 11 लाखाची वसूल म्हणजे जे पैसे सापडले त्याच्या संदर्भातलं मला वाटतं त्यांचा हिशोब लागलेला आहे. सर, मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही आहे, दोनच मंत्री आहेत, यामुळे कुठेतरी कायदा व्यवस्थावर नियंत्रण किंवा प्रशासनावर नियंत्रण सुटल्यामुळे अशा घटना घडत आहेत का, काय वाटतं? महाराष्ट्रामध्ये 32 दिवस उलटून देखील दोनच लोकांचं सरकार अस्तित्वामध्ये आहे. 750 पेक्षा जास्ती जवळपास GR हे महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने काढले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतचा अजून मुहूर्तनानिक आहे की नाही ह्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी चालू आहे. आणि पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भात देखील कुठलाच निर्णय हे सरकार घेऊ शकलं नाही. पावसामुळे पुरामुळे ज्या शेतकऱ्यांचं नागरिकांचं नुकसान झालं त्यांनाही दिलासा देण्याच्यासाठी किंवा भरीव रक्कम देण्याच्यासाठी कुठलीच तरतूद शिंदे सरकारने केलेली नाही. असे अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावर शिंदे सरकार हे अपयशी ठरलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे सबंध पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत, तिकडच्या शेतावर जात आहे, बांध्यावर जात आहे, पाहणी करत आहे, त्याचा अहवाल त्यांनी काल राज्यपाल मोदींना सुपूर्द केला.